कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की ज्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, कुणी लक्ष घातलं नाही. मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे. सगळ्या गोष्टीत ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ते स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कामावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे. दादा बऱ्याच दिवसानंतर तुम्ही निवेदन करा. बऱ्याच दिवसानंतर दर महिन्या दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो. हे जे काही पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्या संदर्भात 20 तारखेला आपलं मतदान मुंबईचं शेवटचं होतं. मी 21 तारखेला 22 तारखेला दोन्ही दिवस सकाळी 9 वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो. माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं. देवेंद्रजी म्हणजे मी तातडीनं पुण्याला निघालेलो. मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालला आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली. त्याच्यामध्ये सांगितलं कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की ज्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, कुणी लक्ष घातलं नाही. मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे. मी माझं काम करत असतो. आजही 21 तारखेला सकाळी 9 तर मंत्रालय चेक करायचं की अजित पवार काँग्रेस मंत्रालयात होता का नाही आणि माझं कामं काय चाललेली होती. एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप राजकीय व्यक्तीचा चुकून पक्ष म्हणलं राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कारण त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक मधली ॲक्शन झाली गेली पाहिजे. त्याच्याबद्दल मला वेळोवेळी CP जी काही माहिती द्यायची ते देत होते. CPनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आज पण मी सकाळी CPशी बोललो. CP आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली. त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं कसं काय काय घडत गेलं ते सांगितलं आणि ह्यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या. आता बेल न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे. परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टीत ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कामावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे. दुसरी गोष्ट त्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं काही काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात पप संस्कृती वाढलेली आहे. ते जोरात त्याच्याबद्दलची ॲक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे. आम्ही मंत्रालयामध्ये बसून त्यावेळेस एक तर 17 ते 18 लोक बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग पडल्यामुळे झालं. त्याच्यातनं स्वतः चीफ सेक्रेटरीनं आदेश काढले. सगळ्यांना ते आदेश गेले सगळ्या विभागीय आयुक्तांना सगळ्या कलेक्टरांना की अनधिकृत जिथं जिथं होल्डिंग लागलेले असतील विशेषतः ते शहरी भागामध्ये असतात त्यावर तातडीनं कारवाई करा. ती कारवाई ऑलरेडी सुरू त्या ठिकाणी झालेली आहे. ते झाल्यानंतर त्यांनी अनधिकृतच्या बद्दल पुढची पण सगळी कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. त्याची पण कारवाई सुरू झाली. आम्ही दुष्काळी परिस्थिती 20 तारखेपर्यंत आचारसंहिता आज पण आचारसंहिता आहे परंतु 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रातल्या 5 टप्प्याचं मतदान संपलं की आम्ही उद्याच्याला कुठली मीटिंग घेतली किंवा काही सूचना केल्या तर त्याच्यात मतदारांना काहीतरी प्रलोभन दाखवलं जातंय आणि म्हणून ती मतं मिळवली जाते असं तर काही होत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला
मुख्य सचिवांनी कळवावं की आता 15 दिवस मध्ये गॅप आहे तर आचारसंहिता शिथिल करा, आचारसंहिता काढून टाकता येत नाही, शिथिल करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत, अवकाळी पाऊस पडतोय, प्री मान्सून पडतोय, प्रचंड वेगाने वारं वाहतंय, त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत, अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत, अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत, कुठे मनुष्यहानी पण होते, अशा सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत, त्याच्या संदर्भात आता खरीप सुरू होणार आहे, आता पाऊस पडल्यानंतर लोक वापशावर पेरायला सुरुवात करतील, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर, त्याच्यामुळं आम्हाला खरीपाच्या आढावा बैठक घेता येत नव्हती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का, खतं आहेत का, कुठली खतं कमी आहेत, कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे, कुठल्या बियाण्याला मागणी आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसरला जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून बघा तुमची काय डिमांड आहे आणि तशा तशा प्रकारच्या डिमांड पूर्ण करण्याचं काम या निवडणूक आचारसंहितेला कुठंही धक्का न लागता या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळायला पाहिजे, कुठं कापसाची बियाण्याची मागणी आहे, कुठं मक्याच्या बियाण्याची मागणी, अशी वेगवेगळ्या प्रकारची पोटॅश व्यवस्थित मिळतंय का, युरिया व्यवस्थित मिळतंय का, डीएपी व्यवस्थित मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय, फक्त मी मीडियाच्या समोर आलो नाही, माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण पण बघताय अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या. उजनीमध्ये जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मला ताबडतोब तिथून प्रांतांनी पण कळवलं, आपले दत्तामामा भरणे तिथले आमदार आहेत त्यांनी पण कळवलं, दत्तामामा रात्री उशिरापर्यंत मोटर बाईकवर तिथं त्या ठिकाणी फिरत होते, परंतु समुद्रात जशा लाटा येतात तसं उजनीमध्ये त्या हवेमुळं किंवा जोरात वारा वाहत होता त्यामुळे लाटा निर्माण झाल्या आणि जे घडू नये ते घडलं आणि एका फॅमिलीतले 4 जण आणि दुसरे एक चेअरमन होते बाजी त्यांचा एक मुलगा असे 5-6 जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, 1 जण पोहत बाहेर निघाला, आपण लगेच NDRFचे जवान टीम पाठवली आणि त्यांना सगळं पाहणी करायला लावली, परंतु ते काही लवकर सापडलं नाही, परंतु आता सगळ्या डेड बॉडीज मिळालेल्या आहेत, त्याबद्दल देखील जी पुढची या घटनेची गंभीरपणे नोंद घ्यायला पाहिजे ती नोंद मुख्यमंत्र्यांनी सरकारनी घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या प्रवरेच नदी आहे तिथं आपला एक तालुका आहे अकोले, त्या अकोले तालुक्यामध्ये पण एक घटना घडली, तिथं तर प्रहर असा झाला 2 मुलं पोहत असताना अडचणीत आली, NDRF आपण बोलवतो ती टीम आली आणि त्यांचीच बोट उडाली आणि खरं तर ते इतके पट्टीचे पोहणारे असतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडं बाकीचे सगळ्या लाईफ जॅकेट वगैरे सगळं असतं, तिथं SDRFची टीम आपण पाठवली, त्या सगळ्या नेहमी असं काही झालं तर ताबडतोब आपण त्या टीमला निमंत्रित करतो आणि तिथं पाठवतो, तिथं पण ही दुर्दैवी घटना घडली, वास्तविक त्याला राजकीय दृष्टिकोनात बघितलं जाऊ नये, अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर याचं राजकारण न करता त्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारनी पण घेतली पाहिजे, ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या त्या विभागांनी पण घेतली पाहिजे आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय म्हणत आहे. आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत होते, येत आहेत, आज पण येत होते, कारण उद्या परवा सुट्टी आहे, मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि या पद्धतीनं सगळ्या झालेल्या घटनांवर फार बारकाईनं राज्य सरकार लक्ष ठेवलं आहे.